सत्तेत आल्यानंतर एक वर्षाच्या नंतर या महाराष्ट्र सरकारला जाग आली, त्यांनी आता नवीन गाईडलाईन्स आणल्या की मंत्रालयातल्या कर्मचाऱ्यांनी कोणते कपडे घालावेत, कोणते कपडे घालू नयेत. एक वर्ष काय करत होता, झोपला होतात का सरकार म्हणून आपण? आणि ज्या प्रकारची गाईडलाईन आहे, स्लीपर घालू नये, टी शर्ट घालू नये, एवढ्या वर्षात आम्ही कधी कोणाला पाहिलं नाही टी शर्ट घातलेलं, स्लीपर घातलेलं? उगाच काहीतरी महाराष्ट्र सरकार फक्त आणि फक्त अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये गुंतलेलं आहे. जनतेला एका पैशाची दमडीची मदत करायला पुढे येत नाही, त्यामुळे सरकारची झालेली नाचक्की आणि त्याच्यापासून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी हे असे प्रकारचे निर्णय. हा निर्णय मंत्रालयातल्या कर्मचाऱ्यांवर अविश्वास दाखवणारा आहे. त्या कर्मचाऱ्यांना व्यवस्थित माहिती आहे शालीनतेने कोणते कपडे घालून यायचे, आणि गेली अनेक वर्ष मंत्रालयातल्या वातावरणाला साजेल असेच ते कपडे घालून येत आहेत. कोरोना कालखंडात ना महाराष्ट्राच्या जनतेला यांनी जमणीची मदत दिली, ना त्या कर्मचाऱ्यांना मदत दिली, फक्त फुकटचे सल्ले देण्यात हे सरकार व्यस्त आहे.